महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार भरत गंगोत्री यांचे निकटवर्तीय आणि युवक अध्यक्ष रोहित गमलाडू यांनी आज ओमी कलानी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय। त्यामुळे ओमी कलानी यांची गोल मैदान परिसरात ताकद वाढली। राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज त्रिलोकानी यांनी रोहित गमलाडू यांना पक्षात आणण्यासाठी विशेष भूमिका बजावली आहे। गंगोत्री यांच्या अंतर्गत कार्यकर्त्यांवर नाराजगी असल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। विकासाच्या दृष्टीने ओमी कलानी यांच्या सोबत आल्याचं रोहित यांनी सांगितले। गोष्ट अशी आहे की समजा मी भरत गंगोत्री सर यांच्या बरोबर मागच्या 5 वर्षापासून जोडलेलो होतो। व्यक्ती चांगला आहे, व्यक्तीमध्ये काही खोट नाही, पण त्याच्या सर्कलचे आजूबाजू जे किल्ले चपाटे होते त्यांच्या द्वारे जे माझ्याकडे टॉर्चर होण्यात आले त्याच्यामुळे मी त्यांची साथ सोडली। आज मी राहणारा उल्हासनगर 1चा आहे, माझा जन्म इकडे झाला आहे, तर कुठला माणूस किती कॅपेबल आहे, तो कितीपर्यंत काम करू शकतो त्याची आयडिया मला आहे। 5 नंबरवरनं 4 नंबरवरनं जर लोक इकडं प्रचार करणार, इकडं बोलणार की नाही हा कॅपेबल नाही आहे, तो माणूस कॅपेबल आहे, तर मी असा विचार केला की तुमच्याकडे खूप चांगले कॅपेबल लोक आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर इलेक्शन लढा ना। तुम्ही ओमी कालानी यांच्याबरोबर माझे वैयक्तिक काय मतभेद होते, काही डिस्प्यूट होते, तर ते डिस्प्यूट साठी आणि दुसरी गोष्ट अशी की समजा उल्हासनगरचा विकास करायचा आहे, तर त्यासाठी ओमी कालानी एक चांगले पर्याय आहे उल्हासनगर शहरासाठी। तर डिस्प्यूट आम्ही आपसामध्ये बसून क्लिअर करून घेऊ आणि ऑलमोस्ट ते सॉल्व्ह झालेले आहे। देखिए, आज नकली राष्ट्रवादी को बहुत बड़ा झटका लगा है और आदरणीय शरद पवार जी के असली राष्ट्रवादी के पास और कलानी परिवार पर विश्वास रखकर रोहित पंकज त्रिलोकानी जी के मार्गदर्शन में आज उन्होंने ओमी कलानी को साथ देने के लिए, एक अच्छा नेता है ऐसा रोहित जी ने कहकर आज हमारे परिवार और पार्टी में प्रवेश किया है। मैं उनका तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ ओमी कलानी जी की तरफ से। पर आज जिनको बैट मिली है उनको मैं ये बताना चाहता हूँ कि शहर में जो बड़े बड़े पोस्टर लग रहे हैं, चेहरा बदलो शहर बदलेगा, रोहित जी ने बता दिया है कि ना तुम शहर बदल सकते हो, चेहरा बदलने वाले कभी शहर नहीं बदल सकते। उल्हासनगर का अच्छा चेहरा कोई बदल सकता है तो वो ओमी कलानी बदल सकता है। इसके लिए आज रोहित जी ने कलानी परिवार के ऊपर विश्वास रखकर हमारे साथ में काम करने का एक इच्छा जताई और आज उन्होंने प्रवेश किया है, उनका मैं तहे दिल से स्वागत करता हूं। पर आज जिनको बैट निशानी मिली है उनके गार्डन से खिलाड़ी सब चले गए हैं, वह अकेले ही मैदान में खड़े हैं। मुझे लगता है कि भाजपा की बी टीम बनकर जो वो काम कर रहे हैं, आने वाले दिनों में 2 दिनों के अंदर वो भारतीय जनता पार्टी के साथ समझौता करके कभी भी वो समर्थन दे सकते हैं। शहर की जनता विश्वास न करे, वो ऐलानी की बी टीम बनकर काम कर रहे हैं। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।